महत्त्वाची बातमी, समुद्र किनारी अति उत्साह ठरतोय, जीवघेणा आरेबारे समुद्रामध्ये, चौघे बुडाल्याची बातमी मिळते, तिघे या ठिकाणी वाचलेत, एकाचा मृत्यू झाला. रत्नागिरीतल्या आरेबारे समुद्र किनारीची ही घटना आहे. एकूण चौघे जण या घटनेमध्ये बुडाल्याची माहिती मिळाली, तिघांना वाचवण्यामध्ये यश आलं, मात्र एकाचा या घटनेमध्ये दुर्दैवी अंत झाला. रत्नागिरीतल्या समुद्र किनारी पर्यटकांची रेलचेल असते. आपण या संदर्भात अधिक माहिती घेऊया. आमचे रत्नागिरीचे प्रतिनिधी राजेश जाधव आत्ता आपल्यासोबत आहेत. राजेश, पुन्हा एक दुर्दैवी घटना आपल्याला म्हणता येईल, आरेवारे समुद्र किनारी घडलीये, काय अधिक माहिती आहे? बरोबर आहे प्रशांत. आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या पडलेल्या आहेत आणि पर्यटक हे कोकणाकडे पर्यटकांची जास्त ओढ असते, कारण निसर्गरम्य वातावरण आहे इथे आणि मुळात जरासा अवकाळी पाऊस पडत आहे, त्यामुळे जराशी हिरवळ पण आता यायला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे कोकणामध्ये जे पर्यटक आहेत त्यांचा ओढ जास्त असते, पण काही वेळेला आततायीपणा करतात किंवा मग अतिरेक करतात आणि मग असे दुर्दैवी घटना घडत असतात. आरेवारे समुद्र किनारी अशाच प्रकार घडला. हे जे परिवार आहे ते देवदर्शनासाठी आणि मग कोकण दर्शनासाठी आलेलं होतं, मात्र चार जण तिथं अंदाज समुद्राच्या खोलीचा अंदाज न आल्यामुळे आणि जेव्हा लाटा परत जातात त्यावेळेला एक डोळ्यावर परिणाम आपल्या होत असतो आणि मग आपण त्या दिशेने खेचत असतो, त्याप्रमाणे ते चारही कुटुंबातले सदस्य तिकडे खेचले गेले, मात्र तिघांना वाचवण्यात यश आलं. मात्र जो 33 वर्षीय तरुण होता पंकज म्हणून, तो त्याचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. त्यासंबंधी पोलिसांनी त्याची पुढची कारवाई केलेली आहे आणि जी नातलग आहे त्यांच्या हाती हा तो मृतदेह देण्यात आलेला आहे. मात्र याच्यात एक प्रश्न असा उद्भवतो, तिथे पोलीस रक्षक असतात किंवा मग तटरक्षक दल असतं किंवा मग तिथे जे स्थानिक मच्छीमार आहेत तेही त्यांना सांगत होते आज जाऊ नका, मात्र हे लोक ऐकले नाहीत आणि त्यामुळे हा दुर्दैवी अंत झालेला आहे. आणि ह्यांना तीन जणांना वाचवण्यासाठी हे जे स्थानिक मच्छीमार आधी स्वयंसेवक होते त्यांनी शर्थीचे प्रयत्न करून तिघांना वाचवलं, मात्र हा एक तरुण आहे तो त्याला वाचू शकले नाहीत आणि त्याचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. प्रशांत जी, धन्यवाद राजेश आपण दिलेल्या विस्तृत माहिती.